त्यांना विनंती करेल की अशा जे कॅफेटेरिया आहे शाळा आणि कॉलेजेसच्या आजूबाजूचे ज्याच्यावर निर्बंध असले पाहिजे याच्याविषयी सुद्धा येणार काळात आपण काही उपाययोजना करणार. आपल्या सन्मान्य सदस्य कापडताईंनी आपलं लक्ष वेधलेलं आहे. माझं या संदर्भात माननीय गृहमंत्री इथे आहे, त्यांना दोन तीन उपप्रश्न आहेत. ही जी घटना घडली त्यावेळेस जे मुलं सर्व मुलं बाहेर गेल्याची खात्री शिक्षकांनी केली होती का नव्हती हा माझा एक प्रश्न आहे. नंतर लहान मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना संरक्षणाचे संरक्षणाचे धडे सुद्धा शाळेमध्ये देण्यासाठी शासन काही उपाययोजना करणार आहेत का हा माझा प्रश्न आहे. आणि त्याचप्रमाणे या सर्व शाळेत अनुदानित विनाअनुदानित एक CCTV एक आवश्यक असलेला मुद्दा आहे. आता त्याच्यात मग निधी कोणी द्यायचा वगैरे निश्चित प्रश्न निर्माण होईल, परंतु बऱ्याचशा शाळा स्वतःच्या ताकदीवर या सगळ्या गोष्टी करू शकतात. जिथं मदत आहे तिथं शासनाने करण्याचं धोरण टप्प्याटप्प्यात मी म्हणणार नाही एकाच वेळेस करावं, परंतु आपण असं तरतूद येणाऱ्या काळात करू शकू का हा एक माझा प्रश्न आहे. आणि लैंगिक शिक्षणाबाबत राज्यात जनजागृती निर्माण करण्यासाठी शासनाकडून काही उपाययोजना सुद्धा आवश्यक आहे याच्यामध्ये. आणि आणखी गृहमंत्री महोदयांनी जे सांगितलं की काही ठिकाणी विशेषतः मी बीड आणि अकोल्याला गेलो होतो, अशा शाळा कॉलेजांच्या जवळ कॅफे निर्माण झाले आहेत. आणि हे कॅफे काय करतात, हे अतिशय व्यावसायिक पद्धतीनं मुलं आणि मुलींना कॉफी प्यायला जागा देतात. आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं आता मला वाटतं प्रवीणजी बोलले की मुलींना हिप्नॉटिझम करणं टाईप असं करतात. म्हणून अकोल्यामध्ये आणि बीडमध्ये हे प्रकार झालेले अनेक ठिकाणी होत असतील, परंतु हे दोन प्रकार मी स्वतः बघितलेले. वाटतं अशा प्रकारे कॅफेटेरिया होत असताना त्याला काही निर्बंध, कारण त्यांच्या सीट्स अशा वरती ठेवतात, सीट्सनी माणूस दिसला पाहिजे व्यक्ती समोर समोर अशा प्रकारचं असलं पाहिजे, परंतु त्याच्याकडे पोलीस सर्रास दुर्लक्ष करतात अशा कॅफेटेरियाकडे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून माननीय गृहमंत्रींना विनंती करेल की अशा जे कॅफेटेरिया आहे शाळा आणि कॉलेजेसच्या आजूबाजूचे ज्याच्यावर निर्बंध असले पाहिजे याच्याविषयी सुद्धा येणार काळात आपण काही उपाययोजना करणार. सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी काही मूलभूत मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आहेत. पहिल्यांदा तर त्यांनी जी सूचना केली आहे ती अतिशय चांगली सूचना मला वाटते की CCTVच्या संदर्भातली, तर जरूर टप्प्याटप्प्यानं शाळांमध्ये, कारण आता ज्या श्रीमंत शाळा आहेत तिथे तर CCTV आहेत, पण साधारण शाळांमध्ये कुठेही CCTV नाही आहेत. त्यामुळे त्या संदर्भात आपण टप्प्याटप्प्यानं ते CCTV कसे लावता येतील या संदर्भातल्या सूचना निश्चितपणे देऊ. कुठे मदतीची आवश्यकता पडली तर आपण ती देखील करू, पण मला असं वाटतं अनुदानित शाळांमध्ये तर CCTV लावण्याकरता काही अडचण नाही आहे. विनाअनुदानितलाही आपण तशा प्रकारचं एक कंपल्शन कसं करता येईल या संदर्भातल्या सूचना या निश्चितपणे दिल्या जातील. यासोबत आपण जे दोन तीन प्रश्न उपस्थित केले, तर संरक्षणाच्या संदर्भातले धडे देता येतील का, तर विशेषतः आपण हे गुड टच बॅड टच वगैरे जे काही सुरू केलेलं आहे याचा उद्देशच तो आहे की या मुलांना किंवा विशेषतः लहान मुलींना हे लक्षात आलं पाहिजे की जे काही ही व्यक्ती आपल्याला एखादं प्रलोभन देते तर या व्यक्तीचे इंटेन्शन खराब आहे.